मोठी बातमी मुंबईमध्ये मुंबईमध्ये वरळीत मुंडे समर्थकांनी गर्दी केली आहे. प्रीतम यांच्यावर अन्याय होतोय. खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर अन्याय होतोय अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये बळावली आहे. ताई आता निर्णय घ्याच. मुंडे समर्थकांनी पंकजा यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला. खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. पंकजा मुंडे यांच्या वरळी येथील कार्यालयाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. बीड आणि नगर जिल्ह्यातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर येत आहेत. सातत्याने पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांच्यावर अन्याय होतोय, आता निर्णय घेतला पाहिजे अशा भावना या कार्यकर्त्यांच्या आहेत. मुंडे समर्थकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळालेलं नाहीये आणि याचीच नाराजी आहे ती मुंडे समर्थकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मुंबईतील वरळी या ठिकाणी जे पंकजा मुंडे यांचं कार्यालय, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुंडे समर्थक जे आहेत ते जमलेले आहेत. आपल्यासोबत बाळासाहेब सानप आहेत. खरं तर कुठेतरी डावललं जातंय का पंकजा मुंडे ना? पंकजा मुंडे जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत, दिल्लीमध्ये त्या गेलेल्या आहेत. प्रीतम मुंडे यांना डावललं गेलंय का? डावललं गेल्यानं अख्खा भारत देश बघतोय. आजही या महाराष्ट्रामध्ये पंकजा ताई महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या नेत्या आहेत, सक्षम नेत्या आहेत. या महाराष्ट्रातला ओबीसी समाज डोळे वाचून बघतोय ताईकडे. ताईंनी काहीतरी निर्णय घ्यावा. अनेक वेळा विधानसभेला धोका दिला, विधान परिषदेला धोका दिला, लोक आता मंत्रीला धोका दिला, अजून किती धोके खायचे. नाराज नाही तर कार्यकर्ते नाराज आहेत ना. ताईचे हे काळेच आहेत ना. ताईनं काय सांगितलं तर हे माझे हे फक्त काय म्हणजे माझे नातं आहे, नातं आहे आमचं. नात्याशी ताई एकनिष्ठ आहेत. हे दरेकडे एकनिष्ठ आहे कुठल्या पक्षाचा? नाही एकनिष्ठ. ताईला यांनी जाणून बुजून डावलले. मी माझ्या पदाचा ताईच्या स्मरणार्थ मी राजीनामा दिलेला आहे. यानंतर ताई जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि ताई जो निर्णय घेतील तो योग्यच निर्णय घेतील. आज ताईला डावलण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला ताई जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. जर्नलिस्ट मनोज आयकर, सर विशाल पाटील, महाराष्ट्र न्यूज, मुंबई.